मानव समाचार मानवता के हक में। मी आहे वर्षा सोनोने आणि तुम्ही पाहत आहात मानव समाचार। दिनांक 15/10/2024 पासून महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणूक 2024 अनुषंगाने आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली असून त्या पार्श्वभूमीवर नाशिक परिक्षेत्राचे माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक श्री दत्तात्रय कराडे, पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीणचे विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक ग्रामीण नाशिक श्री आदित्य मिलखेकर, अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री अनिकेत दी यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 15/10/2024 पासून नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील खालीलप्रमाणे अवैध व्यवसायांवर कारवाई करण्यात आली आहे। दिनांक 18/10/2024 रोजी वणी पोलीस ठाणे हद्दीत कोशिंबी ते भनवड जाणाऱ्या रोडावर अवैधरित्या मद्याची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक श्री राजू सुर्वे यांना मिळाली होती। त्या अनुषंगाने पोलीस पथकाने कोशिंबी ते भनवड रोडावर सापळा रचून एक महिंद्रा मार्शल वाहनावर छापा टाकून देशी व विदेशी मद्याचा लाखो किमतीचा अवैध महासाठा व महिंद्रा मार्शल वाहन असा एकूण 5,76,640 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। सदर छापा कारवाई इसम नामे राजेश उर्फ कृष्णा बाळू बोकडे वय 27 राहणार कोशिंबे तालुका ढिंडोरी जिल्हा नाशिक हा विना परवाना बेकायदेशीररित्या देशी व विदेशी मद्याची वाहतूक करताना मिळून आला आहे। सदरचा अवैध मद्यसाठा हा त्याचा साथीदार नामे किरण दिनेश नागरे राहणार नाशिक याचा असल्याचा उघडीस आले असून सदर दोन्ही इसमांविरुद्ध वणी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तसेच सायखेडा पोलीस स्टेशन हद्दीत चांदोरी शिवरात दहशत पसरवण्याच्या उद्देशाने अवैध धारदार तलवार हातात घेऊन धमकी वजा डायलॉग मारून इंस्टाग्रामवर रील बनवून व्हायरल करणारा नामे मनोज धोंडीराम शिरसाट वय 25 राहणारा नाठे गल्ली चांदोरी तालुका निफाड या रीलमधील तलवारीसह ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध सायखेडा पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम 425 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। चांदवड शहरात नामे सौरज संजय निर्भवणे, रोहित सुरेश निर्भवणे दोन्ही राजवाडा चांदवड तालुका चांदवड जिल्हा नाशिक हे दोन्ही काहीतरी दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा करण्याच्या उद्देशाने अंमली पदार्थांचे सेवन करून सार्वजनिक ठिकाणी हातात लोखंडी कोयता घेऊन आरडाओरडा करून लोकांमध्ये दहशत निर्माण करत होते। सदर इसमांना रंगे हात ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध चांदवड पोलीस ठाण्यास भारतीय हत्यार कायदा कलम 425 सह महाराष्ट्र दारूबंदी कायदा 85 महाराष्ट्र पोलीस अधिनियमन 37 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अशाच बातम्यांसाठी पाहत रहा मानव समाचार।